scrieni din cacuita. Că sunt două locuri de cavase și o cantină de cavase, dar folosește în cacuita. Mirce făcută dun, pusun, tăvea vărtea, folosea, mai zi. त्याच्यासाठी भरपूर लसूण सोलून घ्यायचा. मिरच्या भाजल्यामुळे मिरच्यांचा त्रास आपल्याला होत नाही, कच्च्या राहत नाही त्या. अजून थोडा वेळ आपण तव्यावर ठेवू. मिरची खलबत्त्यात प्रथम शेंगदाणे आणि लसूण आपण जाडसर काढून घेऊ. या पद्धतीने जाडसर काढून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपण वाटीमध्ये काढून घेऊ आणि मग खलबत्त्यात मिरची आणि मिरची किंवा ठेच्यापुरता मीठ टाकून मिरची देखील आपण काढून घेऊ. लसूण आणि मीठ आपण हे काढून घेऊ. मिठामुळे मिरची ही व्यवस्थित बारीक होते. गरम गरम मिरची ही कांडायची आहे, ती लगेच बारीक होते. थोडी जाडच ठेवायची आहे. या पद्धतीने जाडसर मिरची काढून घ्यायची आहे. मिरची जर तिखट असेल तर आपण थोडासा कांदा आणि बटाटा देखील याच्यात टाकू शकतो. कधी कधी ठेचा फक्त लसूण, हिरवी मिरची आणि मीठ, हिंग जिरं एवढं टाकून देखील केला जातो. त्याच्यासाठी मिरची ही कमी तिखट असावी लागते. ही मिरची तिखट आहे, त्यामुळे मी ह्या दोन वस्तू इथं वाढवल्या आहे, जेणेकरून तिखटपणा थोडा कमी होईल. लिंबूमुळे रंग तसाच हिरवा राहतो, त्यामुळे आणि गूळ टाकल्यामुळे गोड आंबट थोडीशी चव या ठेच्याला येत असते. तसेच या ठिकाणी आपण आधीच लसूण आणि शेंगदाणे याची जाडसर काढणं केलेलं आहे. कढीपत्ता, कोथिंबीर सगळ्या शेवटी आपल्या टाकायची आहे. तव्यावर तेल तापण्यास ठेवलेले आहे. तेलामध्ये आपण मोहरी, हिंग आणि जिरं याची फोडणी देऊन घेऊ. जवळजवळ दोन पळ्या तेल घेतलेलं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकू. कांदा, बटाटा आता हे थोडेसे लालसर परतून घेऊ आपण. कांदा बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे. त्यात आपण लसूण आणि शेंगदाण्याची पेस्ट टाकू. तीही थोडीशी परतून घेऊ, कारण लसूण आणि शेंगदाणा हा थोडा कच्चा असतो, तो आपण काही भाजत नाही म्हणून तो तेलात प्रथम परतून घ्यायचा आहे. मिरचीच्या अगोदर लसूण कच्चा राहणार नाही. पर हळद टाकून घ्यायची आहे. ठेचाला थोडासा पिवळसर छान रंग येतो. आता यात आपण जी काही काढलेली मिरची आहे, मीठ आणि हिरवी मिरची याचं मिश्रण टाकून देऊ. त्याच वेळेला थोडा दोन तीन थेंब लिंबू पिळायचा आहे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊ आपण. मिश्रण छानपैकी परतलं आहे. जर काहींच्या घरी गूळ टाकून ठेचा आवडत असेल तर थोडासा गूळ टाकायचा आहे. मिरची काढत असताना जवळजवळ 1 ते 1.25 चमचा मीठ आपल्याला खलबत्त्यात टाकायचं आहे. मिरचीसोबतच पुन्हा वरून मीठ टाकायचं नाही. मिरचीचा ठसका सुटलेला आहे, आपला ठेचा रेडी झालेला आहे. आता सर्वात शेवटी आपण कोथिंबीर टाकून लगेच गॅस बंद करायचा आहे आणि ठेचा खालवर करून तो काढून घ्यायचा आहे. मिरचीचा ठेचा रेडी झालेला आहे. कृती करून बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपला रिप्लाय टाका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.